राधानगरी पर्यटन विकास आराखड्याला भरघोस निधी देऊन वर्षभरात आराखड्यानुसार काम सुरू करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सतरा अठरा आणि एकोणीस मे दरम्यान सुरू असणाऱ्या पर्यटन महोत्सवास वेळेअभावी उपस्थित राहता न आल्यानं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फराळे वनपरिसराच्या बाहेर सुरू असणाऱ्या काजवा महोत्सवास भेट दिली यावेळी पर्यटन महोत्सवाचं वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार पाटील यांनी केला एस न्यूजचे राधानगरी तालुका प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांच्यासह मोहन नेवडे संजय पारकर नंदू गुरव आशिष पाटील शशिकांत बैलकर श्रीकांत जाधव महेश तिरवडे संजय कांबळे आदी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला यावेळी पर्यटन आराखड्याची डॉक्युमेंटरी उपस्थितांना दाखवण्यात आली यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राधानगरी पर्यटन विकास आराखड्यास भरघोस निधी देऊन वर्षभरात राधानगरी पर्यटन विकास आराखडा प्रत्यक्षात उतरवण्याची ग्वाही दिली जीएसटी सारख्या करांच्या योग्य नियोजनामुळं आता सरकारकडं मोठ्या प्रमाणात पैसा आहे सरकारच्या पाच वर्षाच्या नियोजनबद्ध कामकाजामुळं लोकांच्याकडंही पैसा आहे लोकांची पोटाची भूक आता भागली आहे आता मनाची भूक निर्माण झाली आहे ती भागवण्यासाठी पर्यटन विकास महत्वाचा आहे असं पालकमंत्र्यांनी सांगितलं या प्रसंगी अभिजित तायशेटे राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी चंद्रशेखर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी नाथाजी पाटील उपसरपंच शत्रुघ्न सांगावकर भाजप तालुका अध्यक्ष दीपक शिरगावकर शिवसेना तालुका प्रमुख उत्तम पाटील संभाजी आरडे सम्राट केरकर संदीप डवर विश्वास राऊत गुडाळचे सरपंच अभिजित पाटील मिथून पारकर यांच्यासह राधानगरी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पर्यटक उपस्थित होते पुन्हा एक नजर आजच्या